दरम्यान आज बुलढाणा शहरामध्ये मराठा मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. मनोज रांगे यांच्या आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी हा मोर्चा काढला जाणार आहे. मोर्चामध्ये रांगे यांची मुलगी पल्लवी सहभागी होणार असल्याची माहिती समोर येते. बुलढाण्यामध्ये आज मराठा समाजाचा मोर्चा निघणार आहे, त्यासाठीची तयारी सुद्धा आपण बघू शकतोय. विशेष म्हणजे या मोर्चामध्ये मनोज रांगे जे मागील 16 दिवसांपासून उपोषण करतायत, मराठ्यांना आरक्षणाची मागणी करतायत, कुणबी प्रमाणपत्राची मागणी करतायत, त्यांची मुलगी पल्लवी सुद्धा सहभागी होणार आहे. आणि या मोर्चाचा आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी संदीप शुक्ला यांनी. आज बुलढाणा शहरामध्ये मराठी क्रांती मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. मराठा समाजानं आरक्षण मिळावं याकरता या मोर्चाचं आयोजन केलं आहे. आणि मनोज रांगे यांचं जे उपोषण सुरू आहे त्या उपोषणाला समर्थन म्हणून हे आयोजन करण्यात आलेलं आहे. आपण येथे पाहू शकता की या ठिकाणी या मोर्चाची सांगता होईल आणि येथे सभा होईल. बुलढाण्याचे जिजामाता पेशागार या परिसरातून हा मोर्चा निघेल आणि बाजार लाईन, कोर्ट लाईन आणि येथून हा मोर्चा निघून हा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचेल. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर हा मोर्चा या जयस्तंभ चौकामध्ये येणार आहे. विशेष म्हणजे जे मनोज रांगे हे उपोषण करत आहे त्यांची मुलगी पल्लवी या ठिकाणी येणार आहे आणि ही पल्लवी या ठिकाणी संबोधित करणार आहे. हा मोर्चा सर्वपक्षीय मोर्चा आहे. हा मराठी क्रांती मोर्चाचा मोर्चा आहे आणि यामध्ये सर्व पक्षाचे नेते हे सहभागी होणार असल्याची शक्यता आहे. एकंदरीत बुलढाणा जिल्हास्तरीय हा मोर्चा असून बुलढाणा जिल्ह्यातून हे मराठा समाजाचे लोक इथे एकवटणार आहे. लोकशाही मराठीसाठी संदीप शुक्ला, बुलढाणा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.